सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर आणि खाद्यतेलाच्या दरवाढी विरोधात सायकल रॅली काढून निषेध करण्यात आला. केंद्रातील भारतीय जनता पार्टी चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईनं जनतेचं जगणं मुश्किल झालंय. या जीवघेण्या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं शहर अध्यक्ष प्रकाश वाले आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन इथून सायकल रॅली काढण्यात आली. रंगभवन मार्गे डपरीन चौक मार्गे नवल पेट्रोल पंप इथं सायकल रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीत बैलगाडीवर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि पदाधिकारी हे लक्ष वेधून घेत होते. सायकल रॅलीतील कार्यकर्ते मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. मोदी सरकारचा आणि भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. पेट्रोल डिझेलची जी दरवाढ झाली त्या दरवाढीच्या निषेधार्थ आज सायकल रॅली आयोजन करण्यात आलं. देशामध्ये दोन गोष्टी या ठिकाणी जोरदार या ठिकाणी वाटत दिसतात. एक म्हणजे नरेंद्र मोदींची दाढी आणि दुसरा जीडीपी. जीडीपी म्हणजे काय? गॅस, डिझेल आणि पेट्रोल. ज्या मोदी सरकारने गेल्या 7 वर्षापूर्वी सत्तेमध्ये येताना महागाई वाढती वाढती पेट्रोलच्या व्यवस्थेत वाढते गॅसच्या व्यवस्थेत यावर काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना अतिशय मुक्त घाण्याच्या शब्दात या ठिकाणी नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंगांचं वय काढलं होतं की मनमोहन सिंगांच्या भावाप्रमाणे या ठिकाणी पेट्रोलचे भाव वाढतात. आणि नरेंद्र मोदीजी आज आमचा तुम्हाला सवाल आहे की कुणाच्या वाढत्यावरपणे तुम्ही 100 ही पार करताय हा सामान्य नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. जवळजवळ गेल्या 7 वर्षामध्ये 25 लाख कोटी ह्या पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरवाढीच्या माध्यमातून या सरकारने गोळा केलेत. त्याचाच निषेध म्हणून आज सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं आज या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. जनतेला दाखवणार आहे की मोदी सरकारवर आपण किती विश्वास केलता, तिने किती विश्वासघात केलाय. आज आपल्याला सर्व लोकांना कळालंय. यामध्ये प्रत्येक लोक भरभडत गेल्यात. यामध्ये अनेक सामाजिक लोक अतिशय वाईट परिस्थितीमध्ये कित्येक लोक आत्महत्या केले, कित्येक लोकांचा उपासमार चालू आहे. केवळ डिझेल, पेट्रोल, गॅस मागीमुळं अनेकांचे भरपण दूर झाले. असे मोदी सरकारला दाखवणार आहे आम्ही की जनता आता गप बसणार नाहीये. जनता तुम्हाला विश्वास जे दाखवले होते ते विश्वास आम्ही आता तुमचा विश्वास ते जड दाखवलं होतं. येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला हाणून पाडणार आहे यासाठी जनतानं निर्बंध केलेला आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या तर्फे मी त्यांचा निषेध करतो की आज जे दरवाढ केले ते माघारी घ्यावा. जर न घेतलं तर प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरेल यात काही वाद नाही. गेले 6 महिने झालं डिझेलच्या वाढीमध्ये उच्चांक होत आहे आणि या देशातील नागरिकांना न परवडण्याची ही मागणी झालेली आहे. त्यामुळं आज सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं मोदी सरकारचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण म्हणून एक सायकल या ठिकाणी रॅली काढतोय. पब्लिक, जनता हे मोदी सरकारला कंटाळलेलं आहे. लोकांच्या कमाईमधून, लोकांच्या खिशामधून हे पैसा ह्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून ते वसूल करतायत. त्यामुळं आज काँग्रेस पक्ष हे पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे.